डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722. आम्ही एकत्र काम करतोय जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातली दहशत मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे साहजिकपणे त्यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस फट्या बांधायच्या मी असलो पाहिजे, एक चांगली भावना त्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही फेटा बांधून सत्कार केला आणि विजय साजरा केलेला आहे. महाविकासाकडेला जिल्ह्यात चांगली परिस्थिती आहे, आता विधानसभेची कशी स्थिती? विधानसभेमध्ये सुद्धा आमचा विजय चांगलाच राहणार आहे, आम्ही एकत्र पद्धतीनं लढू. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये जी दहशत चाललेली आहे सत्ते आणि पैशाच्या माध्यमातून, ती आम्हाला मोडून काढायची. महाविकास आघाडी आज अजून आम्ही प्राथमिक चर्चा सुद्धा आमची काही झालेली नाही. आम्ही परवा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेनंतर आज अद्याप एकत्र आलेलो नाही, परंतु आता विधानसभेचं अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या अगोदर एखाद्या दिवस बसू, अधिवेशनाच्या कालखंडात आम्ही बैठक करू आणि अधिवेशनानंतर ही सगळी चर्चा सुरू होईल. खरं जे आमचा शेतकऱ्याला नडवण्याचं काम या सरकारकडून होत असताना दिसत आहे. आम्ही पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल, सोयाबीनचे हाल, कापसाचे हाल, दुधाचे हाल आणि याच्यामध्ये त्यांना शेतकरी हा भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम वाटत आलेला आहे. आपण शेतकऱ्याचे किती हाल केले तरी तो काही करू शकत नाही ही भावना त्यांची चालली. त्यांची आंदोलनं शेतकऱ्याची मोडण्याची पद्धत जरी पाहिली तरी आपल्या लक्षात येते की त्यांचे शेतकऱ्याबद्दल भावना काय आहेत. यावेळी आता दुधाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप मोठा रोजगार दुधाचा हा राज्यामध्ये आहे, दुधावर खूप मोठा रोजगार आहे, खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जनतेची गरज आहे. अशा वेळेस वेळोवेळी ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहत असतं आणि मदत करत असतं, त्या दूध उत्पादकाला मदत करावं लागते ती करत असतं. कारण दुधाचा धंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही, खूप कष्टाची गोष्ट आहे. एक एक लिटर दूध निर्माण करणं हे खूप कष्टाचं असतं, त्याला ते परवडलं पाहिजे याच्या दृष्टीनं काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. दूध ही गरज सुद्धा आहे, परंतु या सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल, दूध उत्पादकाबद्दल जी काही भावना आहे ती कुठंतरी जिव्हाळ्याची असली पाहिजे, ती नाही हे सिद्ध होत असते. आमची अपेक्षा आहे त्यांनी निर्णय घ्यावे, दूध उत्पादकांना चांगला मदत करावी. निलेश लंके खासदार झाले हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. म्हणजे सामान्य कुटुंबातला एखादा तरुण कर्तृत्वान निघतो तर त्यालाही यश मिळू शकतं हे सिद्ध करणारी अशी अत्यंत लोकशाहीतली महत्त्वाची घटना ही घडलेली आहे. धनदांडग्यांविरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती, ती अत्यंत यशस्वी रीतीनं ती लढलेली आहेत. काही कारणानं माझी भेट होऊ शकली नव्हती, ती आज झालेली आहे. त्यांचं स्वागत केलंय आम्ही, सत्कार केलाय, शुभेच्छा दिल्या. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.